छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठाननं शानदार वातावरणात बहारदार मिरवणूक काढून छत्रपती शाहूराजे यांची जयंती उत्साहात साजरी केली. आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 145व्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही भव्यदिव्य आणि मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. फौजदार सावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोंदूर, उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने, बसपा नगरसेवक स्वाती हावळे, उमेश सुरते, IIT क्वालिफाईड धीरजराज सुरते, समाधान हावळे, संस्थेचे संस्थापक तथा बसपाचे शहराध्यक्ष देवा उघडे, उत्सव अध्यक्ष ॲडव्होकेट अजय रणशुंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शाहूराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. सजवलेल्या बग्गीत छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. मिरवणुकीत छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेली ही मिरवणूक सरस्वती चौक, नवी वेस, मेकॅनिकी चौक, शिवाजी महाराज चौक, सम्राट चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं समाप्त करण्यात आली. छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं. त्याच वाटेवर चालण्याचा छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचा प्रयत्न असल्याचे संस्थेचे संस्थापक देवा उघडे यांनी सांगितलं. शाहू महाराजांचा वाढदिवस राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा करा असं बाबासाहेबांनी आपल्या समाजास आवाहन केलं होतं. त्या आव्हानास आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करून गेल्या 10 ते 12 वर्षापासून शाहूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. तसंच यावर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झालेला शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्याबद्दलही यावर्षी जयंतीचं नवीन आकर्षण म्हणून आम्ही पंढरपूरहून बग्गी आणलेली आहे ओरिन घोड्यांची, व त्या प्रत्यर्थ 30 जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. व शाहू महाराजांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम शाहूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आल्याचे उत्सव अध्यक्ष अजय रणशुंगारे यांनी सांगितलं. अशा या लोकनेत्याची महामानवाची जयंती सणाप्रमाणे साजरी करा असं परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आमच्या संस्थेचे छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष देवाभाई उघडे यांनी मागील 10 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये छत्रपती शाहूराजांची प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शाहूराजांची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा चंग बांधलेला आहे, किंवा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत. आणि याचाच एक भाग म्हणून प्रतिवर्षी मिरवणूक निघत असते सोलापूर शहरात, आणि सोलापूरवासियांनी या मिरवणुकीचं वेगळं आकर्षण असतं. आणि सोलापूर शहर हे उत्सवप्रिय आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनंतर ही जयंती सोलापूरवासियांसाठी अनोखी पर्वणी असते आणि सोलापूरकर याचा खूप आनंद घेतात, त्यामुळे सर्व सोलापूरवासियांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो. या मिरवणुकीत सचिवकांत उघडे, सचिन वाघमारे, राज सुरते, अहद शेख, अमित कांबळे, अमर भालेराव, सिद्धांत बाबरे, पावा तळमोहिते, सचिन गायकवाड, विष्णू सुरवसे, वैजीनाथ सुरवसे, दया गायकवाड, गणेश गायकवाड, अनिकेत दुपारगुडे, राज सर्वदे, शशिकांत तळमोहिते, समाधान अबूट, युवराज बेडकर, दीपक बेडकर, पावा तळमोहिते, राज कांबळे, आदेश तळभंडारे, अनिकेत आबुटे, गणेश बागले यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.